गावाकडे आपली स्पेशल डिश आहे झुणका भाकर। त्याच्यामध्ये आता ही 7 नंबरची काजू ही 100 झाडं लावली आहेत, आणि आता जवळजवळ 2016 पासून जवळजवळ 8 नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मी रितेश गुरव आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो, आणि आजचा व्हिडिओ मी सकाळी लवकर चालू करतोय। आता आपल्या थोड्या कामांना सुरुवात होईल, त्यानंतर आपण फिरायला जाऊ। आज आपल्याला जरा बाहेर जायचं आहे, काजूच्या बागेमध्ये वगैरे तिकडे जाऊ। पण दिवसाची सुरुवात नाश्ता करून, हे बघ दादा पाणी मारून झालं याच्यावरती, जे आपलं काम चालू आहे त्याच्यावरती पाणी मारलंय। पप्पा सकाळी सकाळी काम करतात, मित्रांनो या नाश्ता करायला। आईच्या आजचा झुणका भाकर, गावाकडे आपली स्पेशल डिश आहे झुणका भाकर। असं अंगणामध्ये बसून खाण्याची एक मजाच वेगळी असते, हे गावाकडे आल्यावरतीच भेटतं असं। मित्रांनो पोटभर नाश्ता करून झाला सकाळी सकाळी, आणि आता मी चाललोय वाडीमध्ये फिरायला, पुन्हा उणगायला। चला आता कुठे कुठे जाता येईल ते अगोदर दाखवतो तुम्हाला। आज सोबत कोणी मित्र नाही आहेत, कारण आज कॉलेजला गेलेत, फक्त प्रवीण असेल, बाकी कोणी नाही आहे। 52 मारला आपली नदी, आणि आज सारखं पूल लाभला। आता आपण चाललोय जरा काजूच्या बागेमध्ये, जर सकाळी बोललो तुम्हाला, समोर तिथे आहे ना नारळीची बाग वगैरे, तिकडे जायचंय। थंड थंड पाणी आहे, आजोबा काय आणलात? काजू नाही गेलात? हे कामगार आहेत, कारण आपला दादाचा बांध घालायचा आहे। प्रवीण माशास कधी जाऊया? माशाला साईला सांग त्याचं हे घेऊन यायला। नाही हे बघ ते रिंगीचं झाड आहे इथे। नांगरलंय इथे, कलिंगडचं हे करणार आहेत पूर्ण याच्यामध्ये, त्यामुळे आता नांगरलेलं आहे। हे आलेत बांधाचं काम बघायला, कारण ह्या वाढवायचं आहे इथून त्यासाठी। आणि वरती आहे तिकडे काजूची बाग, आपण तिकडे सुद्धा जायचंय आता। हे बघा रिंगी दाखवत होतो त्या, इथे कसली तरी भाजी केले। ए प्रवीण कसली भाजी आहे? लाल माठ ना, लाल माठची भाजी आहे, अजून छोटे आहेत येतील।
इथे कसं जवळच नदी आहे, नदीला पाणी असल्यामुळे ना झाडांना वगैरे पाणी खूप भेटतं इकडे. इथे टाकी लावले पाण्यासाठी. काजू अजून कोवळे आहेत, कधी होणार माहित नाही बोंडू खायला भेटतील. हे बघू शकता पाणी, म्हणजे पर्सनली एका ठिकाणी लाव, म्हणजे असं पाईपाने सगळ्या ठिकाणी लावायची गरज नाही, असे पाईप लावलेत सर्व झाडांच्या इथे. झाडांना डायरेक्ट पाणी, फक्त हा कॉक चालू करून ठेवायचा, झाडांना पाणी लागतं. मस्त एकदम करून ठेवलंय. आणि आपण झाडाच्या इथे इथे बोंडू सुद्धा लागलेत, बघू शकता इथे बोंडू सुद्धा लागलेत. काजू अजून कोवळे आहेत. खतरनाक ऊन लागतंय आता. इथे एक छोटस घर बांधलंय, कारण इथे काजूवरती वगैरे म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी वगैरे, किंवा इथे सावलीमध्ये बसून राहू शकतात. मग आतमध्ये जाऊन बघूया जरा. मस्त आहे छोटस छोट काजू, भारी रे छोटस बांधलं एकदम. काजू दाखवतो तुम्हाला, काजू भरपूर दिवसानंतर काजू बघतोय. हे सुकलेले काजू ना, हे सुकलेले काजू आणि ओल्या काजूंची भाजी खायची आहे. मस्त इथे थंड वाटतं एकदम, कारण बाजूला कसं पूर्ण आता झाडं वगैरे आहेत, नदी वगैरे आहे इथेच, त्यामुळे थंड वाटतं. मित्रांनो आपण ज्यांच्या काजूच्या बागेमध्ये आलो आहेत ना, दादा सुद्धा आपल्यासोबत आहे आता. त्यांना अगोदर विचारू इथे झाडांबद्दल वगैरे, कोणती झाडं आहेत किंवा त्याबद्दल बघू अजून काही इन्फॉर्मेशन भेटते, त्यांना विचारू आपण. नमस्कार, मी मंगेश राणे. मी 2012 जमीन घेऊन 2016 थोडी डेव्हलप केली. जवळजवळ हा 2.25 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आता ही 7 नंबरची काजू, ही 100 झाडं लावली आहेत. आणि आता जवळजवळ 2016 पासून जवळजवळ 8 ते 9 वर्ष ह्या काजूंना झालेली आहे. आता ही थोडी थोडी धरायला लागली आहे, तर दरवर्षी नाही म्हटलं तरी, कारण मी मुंबईला असतो आणि इथे देखभाल जेवढ्या प्रमाणात काजूची व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. पण त्याच्यात त्यात वेळ काढून दर महिना किंवा 2 महिने येऊन थोडीफार देखभाल करून, नाही म्हटलं तरी आता 250 किलो ते 200 किलोची बी दरवर्षी आता मिळायला सुरुवात झाली आहे. आता ह्या वर्षी थोडंसं उत्पन्न घटेल असं वाटतं आहे, कारण अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे काजूचा मोर हा बघा इथे असा करपल्यासारखा दिसतो आता इथे. आणि आता ह्या वर्षीच्या पिकाची जी उत्पन्नाची प्रक्रिया आहे ती अशी होते, काय काय काजू लागले आहेत आता ह्या पूर्ण जून झालेले आहेत, काय काय ठिकाणी आत्ता नवीन मोहर येतो आहे, काय काय ठिकाणी आत्ता हे अशी पिके बोंडू तयार होत आहेत आत्ता, अशी या काजूची आत्ता झाडांची परिस्थिती आहे. चला आपण जरा पूर्ण बाग फिरून येऊया. नवीन आंबे वगैरे धरलाय की नाही कुठं? तिकडे इथे एक टाकी लावलंय, एकच टाकी आहे इथे की अजून पुढे आहेत? बाग खूप मोठी आहे आतमध्ये पर्यंत.
अजून कोवळे आहेत काजू, भाजी करून खाऊ शकतो काजींची, एवढ्याच आहेत. ए इथे काय बांधलंय? आजच बघतोय घर. हा काजींवर लक्ष ठेवण्यासाठी घर. इकडे फक्त मोरच दिसतोय काजींना, काजी नाही आहेत. पाऊस पडला होता ना तिथे नदीत पाहिजे. हा पावसामुळे नुकसान. खूप आत मध्ये पर्यंत जायचं. किती काजी आहे तरी पण इथे? हा एक ना. शंभर, 200 शंभर आहेत. 100 आहेत. याच्या पुढे, याच्या पुढे आणि इकडे हे कोणाचं मग इकडचं म्हणजे मध्ये कंपाऊंड नाही काहीच नाही का? मग इकडे कसं समजणार पुढे पण त्या बाजूला? इकडे कसं समजणार? समजत हात काय ना, म्हणजे पहिली पाय वाट होती ना. हा हात आहे म्हणजे त्या बाजूच. हा त्या बाजूच. हा या बाजूला पण आहे पण ही दुसऱ्यांची बाग आहे. या बाजूला सुद्धा पुढे पर्यंत आहे काजूची बाग. प्रवीण मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू.